मित्रांनो, आपल्याला आयुष्यामध्ये कधी कधी एवढ्या समस्या, टेन्शन, चिंता असतात की काय करायचे कळत नाही, डोकं पार भांडावून जाते, काही मार्ग दिसत नाही किंवा सुचत नाही. मग अशा वेळेस आपण व्यसनाच्या हरी जायची शक्यता असते किंवा वाईट गोष्टी करायची शक्यता जास्त असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन अशी सूत्र सांगणार आहे जे वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या बऱ्यापैकी समस्या सोडवू शकता. हे दोन सूत्र जर तुम्ही वापरले तर तुम्हाला तुमच्या समस्या सोडवण्यासाठीचा मार्ग भेटेल, जेणेकरून तुम्ही त्या मार्गानुसार कृती करू शकता. आणि शेवटी मी एक टिप सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही समस्येवर हमखास मार्ग शोधू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल, शहानपण मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पहिले सूत्र बघूया. मित्रांनो, काय असते, ज्यावेळेस आपल्याला समस्या येतात त्यावेळेस त्या समस्या आपल्याला इतक्या चिकटलेल्या असतात की त्यामुळे आपल्याला काही सूचनाशी होते, तेव्हा काय करायचे? डोळ्यासमोर तुमच्यापेक्षा वयाने लहान किंवा तुमच्या वयाचा एखादा मित्र किंवा नातेवाईकांना. मित्रांनो, हा प्रयोग एकदम शांततेने घाई न करता करा. डोळे बंद केले तरी चालतील. आणि असं समजा की तुम्हाला आता ज्या ज्या समस्या आहेत ते त्या मित्राला किंवा नातेवाईकाला आहे, आणि त्या समस्या घेऊन तो तुमच्याकडे आला आहे आणि तुम्हाला त्याची उत्तर विचारतोय. आणि मग तुम्ही त्याला त्याच्या समस्येवर काय उत्तर देताय हे बघा किंवा विचार करा. तुमचे जे उत्तर असेल तेच तुमच्या समस्यांचे सोल्युशन आहे. मित्रांनो, तुम्हाला पण अनुभव असेल, काय असते, जेव्हा तुम्ही त्या समस्येमध्ये नसता तेव्हा तुम्हाला सल्ला किंवा सोल्युशन द्यायला सोपे जाते. आपण पण बाहेर बघतो, जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम असतो तेव्हा लोक आपल्याला कसे सल्ले देतात. उदाहरण द्यायचे म्हणजे, तुम्हाला इंग्लिश एकदम फाडफाड बोलायला आलं पाहिजे ही तुमची इच्छा आहे. आता काय करायचे? विचार करा की तुमचा मित्र तुमच्याकडे हीच समस्या घेऊन आलाय. तो म्हणतोय, यार मला इंग्लिश बोलायला शिकायचे, काय करू? तेव्हा तुम्ही त्याला काय उत्तर द्याल? पहिलं म्हणजे, जेवढं जास्त इंग्लिशची प्रॅक्टिस करशील तेवढा तू एक्सपर्ट होशील. इंग्लिश बातम्या बघत जा, इंग्लिश वर्तमानपत्र वाच, वगैरे वगैरे. आता इथं सोल्युशन तुम्हाला बऱ्यापैकी मिळाले. आता समजा तुम्हाला एखाद्या समस्येचं उत्तर माहीत नाही, मग तुम्ही काय कराल? त्याला हे सांगाल की ह्या या माणसाला जाऊन भेट, तो तुला मार्ग दाखवेल. म्हणजे बघा, इथं माहीत नसताना सुद्धा तुम्ही त्याला दुसऱ्या माणसाकडे जायला सांगितले. म्हणजे हा प्रयोग केला की आपल्याला काहीतरी मार्ग भेटतोच, जेणेकरून आपण ती समस्या सोडवू शकतो. आता दुसरे सूत्र बघूया. तुम्हाला जी काही समस्या आहे तिचा विचार करा आणि डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर अशी व्यक्ती आठवा की आता तुम्हाला जी समस्या आहे ती त्याला आधी होती आणि त्याने त्यातून मार्ग काढला. किंवा अशी व्यक्ती आठवा ज्याच्याबद्दल तुम्हाला खूप आदर आहे, जिला तुम्ही खूप मानता. मग ती व्यक्ती तुमचा गुरु असेल, तुमचा जवळचा मित्र असेल, एखादा महान व्यक्ती सुद्धा असू शकेल की ज्याचे तुम्ही आत्मचरित्र वाचले आहे. उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. किंवा तुम्ही ज्या देवाला मानता तो देव पण असू शकेल. इथं अजून एक गोष्ट स्पष्ट करतो, तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्ती सुद्धा आणू शकता, फक्त ते तुमचे श्रद्धास्थान पाहिजे किंवा त्यांनी ती समस्या आधी सोडवली असलेली पाहिजे. आता जे कोणी असेल ते तुमच्या डोळे पुढे आल्यानंतर त्याला तुमची समस्या सांगा. एकदम डिटेल मध्ये सांगता आले तर सांगा. तुमची समस्या सांगून झाल्यानंतर त्या व्यक्तीचे काय उत्तर येते ते बघा. जे काय उत्तर असेल ते तुमच्या समस्येचे निवारण असेल. आणि महत्वाचं म्हणजे, ते उत्तर तुम्हाला एक वेगळी स्फूर्ती देऊन जाईल, कारण ते तुम्ही तुमच्या श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तींना विचारले आहे. फक्त अजून एक मुद्दा स्पष्ट करतो, तो जो कोणी व्यक्ती असेल तो तुम्हाला लिंबू मिरची लाव, गंडे दोरे घाल असे सांगणारा नसावा, थोडक्यात कर्मकांडे करायला सांगणारा नसावा. आता उदाहरण बघूया. समजा एका माणसाला ऑफिसचा स्ट्रेस आहे, कर्जाचे हप्ते फेडायचे, मुलांचे चांगले शिक्षण कसे द्यायचे आहे, हे त्या माणसाच्या समस्या आहेत. त्या माणसाचे श्रद्धास्थान शिवाजी महाराज आहे. मग तो त्यांना ही समस्या सांगेल. मग महाराज त्याला सांगतील की काय स्ट्रेस घेऊन बसलाय, लढत राहा. मी जर स्ट्रेस घेतला असता तर मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना नसती करता आली, बलाढ्य अफजल खानाचा कोथडा नसता फाडला, 350 किल्ले नसते मिळवले. स्ट्रेस वगैरे काही नसते, फक्त हिमतीने लढायचे असते. उठ, उभा राहा. आता मला सांगा, असं महाराजांकडून सल्ला ऐकल्यानंतर कोणाला तरी स्ट्रेस येईल का? असेच तुम्ही तुमच्या समस्यांसंदर्भात सुद्धा करू शकता. आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एक मस्त टीप देतो. तुम्हाला ज्या संदर्भात समस्या आहेत, म्हणजे आरोग्य, पैसे, नाती टिकवणे वगैरे वगैरे, त्या क्षेत्रातली 5 टॉप पुस्तके घ्या आणि ती वाचून काढा. बघा तुम्हाला त्याचे उत्तर भेटते का नाही. आता तुम्ही म्हणाल पुस्तके वाचायला वेळ नसतो, मग त्या विषयावर युट्यूबवर, गुगलवर जास्तीत जास्त माहिती काढा.
पण ऑनलाईनची समस्या ही आहे की कोणी काही पण टाकत असते ज्याच्या मागे काही शास्त्र नसते. त्यामुळे बुद्धीचा वापर करून तुम्ही योग्य ते कंटेंट वाचा किंवा त्या क्षेत्रातले कोर्सेस जॉईन करा. सांगायचा हेतू हाच की त्या समस्या संदर्भातले जास्तीत जास्त ज्ञान संपादन करायचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त होईल असं वाटत असेल तर हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात बदल घडेल. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं शहाणपण चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल म्हणजे घंटेचं चिन्ह दिसते तिथे क्लिक करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओज तुम्ही सर्वात आधी बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रियांमुळे मला अशी व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा भेटते. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.